बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी महत्त्वाची घडामोड, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे कारण आले समोर, जिशान सिद्दीकी यांच्या ट्विटमुळे खळबळ। जयंत पाटलांकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिव्य दृष्टी, शरद पवारांच्या मनातला मुख्यमंत्री जयंत पाटील आहेत का महत्त्वाचा सवाल। शरद पवारांच्या वक्तव्याने संजय राऊतांना धक्का, उद्धव यांच्या मुख्यमंत्री बनण्याची आशा ही धूसर। विकास केला असता तर पवारांना फिरावं लागलं नसतं, पवारांच्या दौऱ्यावर उदयनराजेंचं टीकास्त्र। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव दिल्लीला कटोरं घेऊन गेले, बावनकुळेंनी उद्धव यांना डिवचलं। भाजपाची यादी तयार, घोषणा शुक्रवारी होणार, शुक्रवारी भाजपाची 110 उमेदवारांची यादी जाहीर होणार, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। नांदेडच्या मुसलमानांवर इम्तियाज जलील यांचा भरवसा, जलील नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार। पोर्शे अपघात प्रकरण सुनील टिंगरेंना भोवलं का, वडगाव शेरी विधानसभेची जागा भाजपाला जाण्याची शक्यता, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरेंना उमेदवारी नाकारल्याची चर्चा। आजारपणाचा उद्धव गैरफायदा घेतात, आमदार योगेश कदमांची उद्धव यांच्यावर टीका। समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, शिवसेनेकडून वानखेडे धारावीतून लढण्याची शक्यता।